नमस्कार मित्रांनो, मी पुष्पा गांबले आपल्या युनिव्हर्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चालू करूया आपला आजचा एक नवीन टॉपिक, स्ट्रेस. अबे स्ट्रेस जर म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये एक विचार येतो, अबे मी दिवसभर थकलो, मला स्ट्रेस आलाय. अरे तो स्ट्रेस वेगळा, आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा स्ट्रेस एक वेगळा आहे. ठीक आहे, तर तो काय नक्की स्ट्रेस? ठीक आहे, तर ती कन्सेप्ट काय ऍक्च्युअल मध्ये ती व्यवस्थितरित्या पाहूया आपण. ठीक आहे, तर त्या स्ट्रेसकडे जाण्याच्या आधी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस एक एक्झाम्पल दिलं होतं, तर या ठिकाणी पण आपण एक एक्झाम्पल पाहू. ठीक आहे, तर तीन मित्र असतात, राम, श्याम आणि गोपाल. ठीक आहे, तर हे काय करतात, एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा काय करत असतात, स्टडी करत असतात. ठीक आहे, पण गोपाल काय असतो, तो थोडासा हुशार असतो. म्हणजे ठीक आहे, सगळेच हुशार असतात, ते काय करत असतात, अभ्यास करत असतात. ठीक आहे, तर ते एवढा अभ्यास करतात, खूप चांगला अभ्यास करतात, पण दिवस रात्र मेहनत करतात, पण ज्या वेळेस पेपर देतात ते चांगला, पण रिझल्ट लागतो. पण रिझल्ट लागल्याच्या नंतर गोपाल काय झालेला असतो, फेल झालेला असतो. ठीक आहे, पण त्याचे जे काही मित्र जे असतात ना, अरे आपले मित्र म्हणजे आपले जीवलग विशेष खालास, ते काय करतात असतात, आपल्याला खूप मोटिवेट करतात. भाई टेन्शन मधलो, तू काय कर, पुढच्या वेळेस अभ्यास कर, चांगला अभ्यास कर, जीव तोडून अभ्यास कर. ते काय करतात, त्याला खूप मोटिवेट करतात, एवढं मोटिवेट करतात, तो चांगला अभ्यास करायला लागतो, चांगला बुस्टअप मिळतो तर त्याला त्याच्या मित्रांकडून. आणि तो काय करतो, चांगला अभ्यास करतो, नेक्स्ट अटेम्प्ट देतो मध्ये पास होतो. ठीक आहे, पास होतो. पण ह्या एक्झाम्पलला तो काय करतात, हे जे मोटिवेट करतात कोण, जे त्याचे मित्र जे असतात, तर ते त्याला मोटिवेट करतात. ठीक आहे, मोटिवेट करणार ती जी कन्सेप्ट आहे ना, ती याच्यामध्ये रिलेटेड आहे. तर कशी ते पाहूया आपण. ठीक आहे, तर एक डायग्राम ही, तर नीट व्यवस्थित डायग्राम पाहूया आपण. हा काय फिक्स एंड आहे आणि हा काय फ्री एंड आहे. ठीक आहे, एक बार घेतलेला, मी बार घेतलेला आहे आणि तो या ठिकाणी फिक्स केलेला आहे आणि त्याचा एक एंड फ्री आहे. इथं फिक्स केलेला, इथं काय केलेला आहे, मी हा इथं लोड अप्लाइड करतोय. या ठिकाणी काय करतोय, लोड अप्लाइड करतोय. ठीक आहे, इकडून ज्या वेळेस इकडून लोड अप्लाइड करून आहे, हे स्टुडंट्स आहेत, हे काय करतात, हे अभ्यास करतात. आणि ही काय लोड अप्लाय करायचं, म्हणजे काय एक्झाम आहे आपली. ठीक आहे, एक्झाम आहे आपली. ज्या वेळेस लोड अप्लाइड केला या बार वरती, तर हे जे काही मॉलिक्युल्स आहेत, हे जे काही मॉलिक्युल्स जे आहेत, तर त्या मॉलिक्युल्सची काय होती, मुवमेंट होती. या मॉलिक्युल्सची मुवमेंट झाली. ठीक आहे, या मॉलिक्युल्सची मुवमेंट झाली, पण हे जे काय मॉलिक्युल्स असतात त्याच्या शेजारचे जे काय मॉलिक्युल्स असतात, तर त्यांना काय करतात, धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात. अजून लोड अप्लाय केला अजून त्यांच्यामध्ये बॉन्डिंग स्ट्रॉंग होतं. ते काय करतात माहिती का, त्यांच्यामध्ये इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस डेव्हलप करतात. कोण, हे मॉलिक्युल्स जे काय असतील ना, तर ते काय करतात, इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस डेव्हलप करतात त्यांच्यामध्ये. हा जो काही लोड अप्लाइड केलेला आहे, कोणता, हा जो काही लोड अप्लाइड केलेला आहे, तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन इकडून काय होणार आहे रिएक्शन प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, इकडून काय होणार आहे, रिएक्शन प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे हा काय एक प्रकारचा लोड आहे, हा काय करणार आहे, ही जी रिएक्शन आहे, तर त्या रिएक्शननी पण काय होणार आहे, इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस डेव्हलप होणार आहे. हे इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस या रिएक्शननी क्रिएट होणार आहे. आणि हा जो काय फोर्स आहे, हा जो काय लोड अप्लाइड केलेला आहे, तर त्या लोडनी काय होणार आहे, हे इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. मग हे टोटल इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस पर युनिट एरिया, काय, टोटल इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस पर युनिट एरिया, त्याला काय बोलतो आपण, स्ट्रेस बोलतो. ठीक आहे, काय, टोटल इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस पर युनिट एरिया, म्हणजेच काय, स्ट्रेस इज इक्वल टू जो काय इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस आहेत ते फोर्सेस पर युनिट एरिया. ओके, इथं पी जो आहे, तर तो काय अप्लाइड लोड, ए काय क्रॉस सेक्शनल एरिया, आणि एफ काय इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस. पण मला सांगा इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस हे आपल्याला माहिती सांगतात का, आपण ते मेजर करू शकतो का, म्हणजे तो विद्यार्थी किती मोटिवेट झाला हे आपण जाणू शकतो का, नाही जाणू शकत. पण
पण एक माहिती आपल्याला जेवढा काय बाहेरून लोड आपला ऍड केलेला आहे आपण जेवढा काय बाहेरून लोड आपला ऍड केलेला आहे ना तर तेवढेच काय होणार आहे इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस त्यामध्ये काय होणार आहे डेव्हलप होणार आहेत काय होणार आहे तेवढेच इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस त्यामध्ये डेव्हलप होणार आहेत म्हणजेच आपण काय करू शकतो जो काय इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस आहे तर त्याला आपल्या अप्लाइड लोडनी काय करू शकतो रिप्लेस करू शकतो त्याला आपल्या अप्लाइड लोडनी काय करू शकतो रिप्लेस करू शकतो हे काय आपले स्ट्रेस जी काय झाली आपली कन्सेप्ट झाली ओके आपण पाहिली स्ट्रेसची कन्सेप्ट पण असे काही पॉइंट्स आहेत का ते आपण रिमेंबरच केले पाहिजेत म्हणजे ते आपल्या लक्षातच पाहिजे असे काही चार पाच पॉइंट्स आहेत ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा ओके त्यातला फर्स्ट पॉइंट म्हणजे काय जी काय स्ट्रेस डेव्हलप होणार आहे ना बॉडीमध्ये तर ती अलवेज अपोजिट टू द अप्लाइड लोडच्या डायरेक्शन असेल म्हणजे जर इकडून ह्या डायरेक्शन पकडली जर मी लोड ह्या डायरेक्शनी जर अप्लाय जर करत असेल तर स्ट्रेस कुठल्या डायरेक्शनला त्याच्या अपोजिट डायरेक्शनला काय होणार तर त्याची स्ट्रेस डेव्हलप होणार आहे म्हणजे काय जर मी लोड एका डायरेक्शननी म्हणजे राईट साईडनी जर अप्लाय करत असेल लोड तर त्याच्या लेफ्ट साईडला काय होणार आहे स्ट्रेस डेव्हलप होणार आहे ठीक आहे सेकंड पॉइंट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ज्या वेळेस ओनली अँड ओनली स्ट्रेस डेव्हलप व्हेन युअर बॉडी इज फिक्स म्हणजे काय जर आपली बॉडी ज्या वेळेस फिक्स असेल म्हणजे काय डिफॉर्मेशन रेस्ट्रिक्टेड असतील तर त्याच वेळेस स्ट्रेस डेव्हलप होणार आहे म्हणजे तुम्ही हवेमध्ये एक वस्तू पकडली आणि त्याच्यावरती लोड अप्लाय केले झालं त्याला तिथं स्ट्रेस डेव्हलप होणार नाही तर ज्या वेळेस बॉडी फिक्स असेल आणि आपण लोड अप्लाय करू तर त्याच वेळेस बॉडीमध्ये काय होणार आहे स्ट्रेस प्रोड्यूस होणार आहे जर आपण टेम्परेचर स्ट्रेसेसची एक कन्सेप्ट आहे तर ही बॉडी आणि त्या बॉडीला जर हीट जर केलं आणि त्याचं जर डिफॉर्मेशन झालं हे डिफॉर्मेशन काय फ्री डिफॉर्मेशन म्हणजे बोथ साईडेड काय फ्री डिफॉर्मेशन आहे डिफॉर्मेशन रेस्ट्रिक्टेडच नाही तर त्यावेळेस त्याच्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप होण्यासाठी डिफॉर्मेशन रेस्ट्रिक्टेड असणं आवश्यक आहे त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट जर पाहायचं जर गेला तर स्ट्रेसचा आपला फॉर्म्युला होता स्ट्रेस इज इक्वल्स टू फोर्स म्हणजे काय अप्लाइड लोड पर युनिट एरिया यामध्ये कुठं आपलं मटेरियल वगैरे काय आहे का म्हणजेच काय स्ट्रेस इज ओनली डिपेंड्स ऑन अप्लाइड लोड म्हणजे जो काय अप्लाइड लोड करतोय तो पर युनिट एरिया या दोघांवरतीच काय स्ट्रेस डिपेंडंट आहे म्हणजे स्ट्रेस ही काय मटेरियल प्रॉपर्टी नाही ती मटेरियल वरती डिपेंड करत नाही स्ट्रेस ही कुठली क्वांटिटी आहे मग मटेरियल प्रॉपर्टी नाही तर म्हणजे स्ट्रेस कुठली क्वांटिटी आहे तर टेन्सर क्वांटिटी आहे स्ट्रेस म्हणजे काय तर ही कुठली क्वांटिटी आहे टेन्सर क्वांटिटी म्हणजे काय तर त्याला काय असतात म्हणजे ओके स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी आणि थर्ड येते टेन्सर क्वांटिटी स्केलर क्वांटिटी ठीक आहे स्केलर क्वांटिटी मध्ये काय असतं फक्त मॅग्निट्यूड असतं म्हणजे 5 किलो आहे 10 किलो आहे एवढंच असतं वेक्टर क्वांटिटीमध्ये काय असतं त्याचं मॅग्निट्यूड असतं प्लस डायरेक्शन असतं ए जा रे तिकडं 5 किलोमीटर जा राईट साईडला 5 किलोमीटर जा राईट साईडला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही असतं पण थर्ड क्वांटिटी जर बघितली टेन्सर क्वांटिटी म्हणजे आपली स्ट्रेस टेन्सर क्वांटिटी म्हणजे काय त्याला काय असतंय मॅग्निट्यूड पण असतंय डायरेक्शन पण असतंय आणि कुठल्या प्लेन वरती आहे म्हणजे एक्स वाय प्लेन वाय झेड प्लेन या प्लेन वरती पण कुठल्या आहे तर ते पण आपल्याला लागतं कुठल्या स्ट्रेस मध्ये म्हणून काय स्ट्रेस काय ही आपली काय टेन्सर क्वांटिटी ही व्यवस्थित एक एक मार्काला हे विचारले जाऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर स्ट्रेस इज नॉट अ मेजरेबल क्वांटिटी स्ट्रेस आपण मेजर करत नाही हे झाले एक इन्स्ट्रुमेंट आण लाव आणि मोज किती आहे स्ट्रेस
नाही रे बाबा नाही ते आपण काय करू शकतो स्ट्रेस मेजर करू शकत नाही ती मेजरेबल क्वांटिटी नाही पण ती काय करू शकतो आपण पण ती काय करू शकतो आपण कॅल्क्युलेट करू शकतो थेरेटिकली कसं किती लोड अप्लाइड केलाय माहिती आपल्याला लोड मेजर करू शकतो आपण 5 किलो न्यूटनचा लोड अप्लाइड केलाय 10 किलो न्यूटनचा लोड अप्लाइड केलाय पर युनिट एरिया तेवढ्या क्रॉस सेक्शनच्या एरियावरती म्हणून काय करू शकतो आपण स्ट्रेस काय करू शकतो मेजर करू शकतो म्हणजे काय स्ट्रेस काय आपली स्ट्रेस काय आपली मेजरेबल क्वांटिटी नाहीये स्ट्रेस इज नॉट अ मेजरेबल क्वांटिटी पण ती काय करू शकतो आपण थेरेटिकली कॅल्क्युलेट करू शकतो थेरेटिकली कॅल्क्युलेट करू शकतो तर ही काय झाली स्ट्रेस बद्दलची व्यवस्थित रित्या तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो व्यवस्थित रित्या मी समजून सांगितलं काय काही बॉडी आहे त्या बॉडी फिक्स आहे फिक्स जर असेल तर त्याच्यातून लोड अप्लाइड केला लोड अप्लाय केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस डेव्हलप होतात ते इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस अपोजिट डायरेक्शनने असतात अप्लाइड लोडच्या आणि ते इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस पर युनिट एरिया तर त्याला काय बोलतो आपण स्ट्रेस बोलतो त्याला काय बोलतो आपण स्ट्रेस बोलतो धन्यवाद